या नाशिकमध्ये अवैध दारूची वाहतूक करणारी ॲम्ब्युलन्स काल मध्यरात्री पकडण्यात आलेली आहे आणि या ॲम्ब्युलन्सवर भाजप, सेना आणि मनसेसह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचे फोटो आहेत. त्यामुळे जप्त केलेली ही दारू दादरा नगर हवेलीमधनं आणण्यात आली होती आणि या कारवाईमध्ये 26 विदेशी दारूचे बॉक्स जप्त करण्यात आलेत. या सगळ्या प्रकरणामध्ये ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आलेली आहे. सगळ्याचाच आढावा घेतला नाशिक ब्युरो चीफ अभिजित पाटील. काल नाशिकमध्ये मध्यरात्री ॲम्ब्युलन्समधनं अवैधरित्या दारूची वाहतूक करणारी एक ॲम्ब्युलन्स जप्त करण्यात आली आहे. आपण बघू शकतो या ॲम्ब्युलन्सवरती नाशिक असतील किंवा पूर्ण उत्तर महाराष्ट्रातली नेत्यांची फोटो जी आहेत या ठिकाणी लावण्यात आली आहेत. मग त्यामध्ये शिवसेना असेल, मनसे असेल, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी आणि सेना या सर्वच पक्षांच्या नेत्यांचे या ठिकाणी फोटो लावण्यात आली आहेत. ॲम्ब्युलन्स जी आहे ती हर्षगिरी हॉस्पिटल दिंडोरी रोड नाशिक या हॉस्पिटलचं नाव या ॲम्ब्युलन्सवरती आहे. त्याचप्रमाणे एका दैनिकाचं साप्ताहिकाचं नाव देखील या ॲम्ब्युलन्सवरती आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सगळीकडे राजकीय वातावरण तापलेलं असताना अशा पद्धतीनं विदेशी मद्याचं या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून वाहतूक करतानाचं चित्र जे आहे ते या ॲम्ब्युलन्स पकडल्यानंतर समोर आलं आहे. नेमकं ज्या विभागातर्फे राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली आहे त्या विभागाचे अधिकारी देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांनाच विचारूयात नेमकं किती किमतीची ही दारू आहे आणि कशा पद्धतीनं ही पकडली गेली. सर काय सांगणार, किती किमतीची ही दारू आहे आणि केव्हा आणि कुठं कशी कारवाई झाली आहे? साधारण 89,000 रुपये छापील किंमत असलेली ही दारू आहे. दादरा नगर हवेली येथे विक्रीसाठीची ही दारू आहे. परंतु महाराष्ट्रातील विक्रीसाठीची किंमत जर विचारात घेतली तर ती 2 लाखापेक्षा जास्त आहे. इंदिरानगर बायपास किंवा इंदिरानगर अंडरपास आपण ज्याला म्हणूया, तिथं स्पीड ब्रेकरवरती गाडी स्लो झाल्यानंतर गाडीत फक्त वाहन चालक आहे, इतर व्यक्ती कशा नाहीत. गाडीत वरती ॲम्ब्युलन्सचा दिवा चालू असताना एक संशयास्पद वाटल्यामुळं गाडी थांबवली असता मागे 26 बॉक्स विदेशी मद्याचे आढळून आलेले आहेत. सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी फोटो लावण्यात आलेली आहेत, नावं देखील त्यांची आहेत. नेमकी कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत असलेली ही गाडी आहे का? प्रथमदर्शनी अशी कोणतीही माहिती राजकीय किंवा निवडणुकीशी संबंधित आहे असं वाटत नाही. कारण आम्ही यापूर्वी जेवढ्या कारवाया केल्या आहेत त्यामुळे ते बनावट मद्य विक्री, बनावट मद्य तयार करण्यासाठी अशा वेगवेगळ्या ब्रँडचा वापर केला जातो. ज्या अर्थी हे त्यातील त्यात मीडियम रेंजचे ब्रँड आहेत त्या अर्थी त्यापासून आणखीन अति उच्च दर्जाची बनावट मद्य बनवण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा जशाचा तसा एखाद्या ठिकाणी धाब्यांवरती किंवा इतर अवैध ठिकाणी मद्य विक्रीसाठी हा साठा प्राप्त केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मग ही गाडी नेमकी राजकीय कोणी व्यक्तीशी संबंधित आहे का? कारण सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांची या गाडीवरती फोटो लावली आली आहे. आता एका व्यक्तीला आम्ही अटक केली आहे. आज सकाळचीच कारवाई लवकरची असल्यामुळं अजून त्याची पूर्ण चौकशी झालेली नाही. चौकशी अंती जर एखाद्या कोणाच्या अशा नाव पुढं आलं तर त्या व्यक्तीविरुद्ध आम्ही ठोस कारवाई करू. ज्या अधिकाऱ्यांनी ही खरं तर रात्री कारवाई केली आहे त्यांना पण आपण विचारूया. सर आपण ज्यावेळेस ही कारवाई केली तर त्यावेळेस कारवाई दरम्यान कोणी अजून या ॲम्ब्युलन्समध्ये होतं का, काय नेमकं त्याबद्दल? याच्यामध्ये तो एक व्यक्ती जो ड्रायव्हर होता त्याच्या विरुद्ध आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे. निवडणुकीचं सगळं वातावरण असताना अशा प्रकारची दारू पकडण्यात आल्यामुळं या दारूचा उपयोग या निवडणुकीसाठी देखील केला जात होता का असं देखील संशय व्यक्त होत आहे. नाशिकहून अभिजित पाटील, महाराष्ट्रवाणी.